पोलीस दलातल्या खेळाडूंच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यामध्ये राज्यस्तरीय पोलीस क्रीडा अकादमी स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. तसंच पोलीस दलातील 63,000 पदं भरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ठाणे शहरात आयोजित 25व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप आर पाटील यांच्या उपस्थितीत झाला. ठाणे शहरात आयोजित 25व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप गृहमंत्री आर पाटील यांच्या उपस्थितीत झाला. आपल्या भाषणामध्ये त्यांनी पोलीस दलाच्या कामाचा आढावा घेतला. पोलिसांच्या कामाची व्याप्ती वाढत असताना लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. अनेक सामाजिक राजकीय प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडे मागितली जातात असं गृहमंत्री म्हणाले. राज्यात पोलीस दलात मागील 5 वर्षात 55,000 पदे भरली आहेत. भविष्यात रिक्त पदे भरण्याबरोबर अतिरिक्त 63,000 पदे भरण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ठाणे पोलिसांनी केवळ 2 महिन्यात तयार केलेल्या साकेत येथील क्रीडा संकुलाचं कौतुक करताना ठाण्यात राज्य क्रीडा अकादमी स्थापन करण्याची घोषणाही गृहमंत्र्यांनी केली. भविष्यामध्ये आवश्यक असलेली साधन सुविधा पुरवल्या जातील, निधी दिला जाईल आणि ठाण्याच्या पोलीस दलाबरोबरच राज्यातल्या पोलीस दलातली खेळातली कौशल्य वाढावी म्हणून राज्यस्तरीय अकॅडमी म्हणून एक चांगली अकॅडमी या जागेवर उभा केली जाईल. या क्रीडा स्पर्धांसाठी दरवर्षी मुख्यमंत्र्यांकडे 2 कोटींची मागणी आपण करतो. आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, मात्र आश्वासनापलीकडे काहीच मिळत नसल्याचा टोला अप्रत्यक्षपणे आबांनी काँग्रेसला लगावला. आता अजितदादा यांनी आश्वासन दिल्यानं हा निधी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक वर्षी आश्वासन मिळत, आश्वासन देणारे मुख्यमंत्री बदलतात पण आश्वासन कायमच राहत. पण मी पोलीस महासंचालकांना सांगू इच्छितो की या वर्षीच आश्वासन हे अजित दादांनी दिलेलं असल्यामुळं आणि शब्दाला ते पक्के असल्यामुळं आणि खात्रीने त्यांच्याकडून काम करून घेणं मला शक्य असल्यामुळं तुमचे 2 कोटी रुपये हे केवळ आश्वासनाची रक्कम राहणार नाही तर पोलीस दलातल्या क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धांच्यासाठी हे 2 कोटी रुपये तुम्हाला निश्चितपणाने उपलब्ध होतील. पोलीस दलातील अधिकारी फक्त शूटिंग सारख्या खेळात भाग घेतात, त्यांनी मैदानी खेळातही भाग घ्यावा अशी सूचनाही गृहमंत्र्यांनी केली. Zee24 साठी कपिल राऊत, ठाणे. एसीपी वसंत ढोबळे यांना परत वाकोल्यात आणण्यात यावं यासाठी वाकोल्यातल्या लोकांनी सह्यांची मोहीम राबवली. जवळपास 6,000 लोकांनी सह्या